तसं या सॅलडमध्ये क्रीम सोडल्यास फार काही कॅलरीज नाही आहेत ना? नाही, फार काही कॅलरीज नाही आहे त्याच्यामध्ये. पण कसं असतं की सॅलड्स ॲक्च्युली तीन प्रकारची महत्त्वाची आपण म्हणतो की एक असतं फ्रूट बेस्ड, एक असतं व्हेजिटेबल बेस्ड आणि एक असं प्रोटीन बेस्ड ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण बीन्स वापरतो किंवा चिकन फिश असे इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये येतात. आणि म्हणून हे जे आपलं सॅलड आहे ते तसं थोडंसं कॅलरी रिच आहे. अच्छा, दिसायलाही छान दिसतं एकदम. हो, असं हे आपलं सॅलड एकदम झटपट तयार झालेलं आहे. पास्ता अँड बीन सॅलड, एक वाटी राजमा, पाऊण वाटी कच्चा पास्ता, 1.5 चमचा फ्रेश क्रीम, मीठ, मिरपूड, लिंबू रस, 1 चमचा सॅलड ऑइल. फ्रेश क्रीममध्ये मीठ, मिरपूड, सॅलड ऑइल, लिंबू रस घालून चांगलं एकजीव करावं, थंड व्हायला ठेवून द्यावं. पाण्यात मीठ घालून राजमा आणि पास्ता वेगवेगळा शिजवून घ्यावा. पाणी काढून टाकावं आणि ड्रेसिंग एकत्र करून लगेच सर्व्ह करावं. आता आपण एक ज्यूस करणार आहोत ज्याचं नाव आहे मस्त मिलन. मस्त मिलन याच्यासाठी साहित्य काय काय लागेल? आता याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलिंगड लागणार आहे. आपण 3 वाट्या कलिंगड घ्यायचं आहे. मग 1 वाटी गाजर, 1 वाटी काकडी, 1 अख्खं सोललेलं संत्र आणि 1 वाटी टोमॅटो. बर. आणि चवीनुसार मीठ आणि चाट मसाला. बर, ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे मिक्सरमधनं सगळेच पदार्थ एकत्र करून मिक्स करून घ्यायचं. संत्र अगदी सोलून वगैरे काढून सगळं व्यवस्थित. काकडी, हे आपलं तयार झालेलं आहे. आता अच्छा, हे आपण गाळून घेतो का? ह्या ज्यूसमध्ये आपण साखर अजिबात वापरत नाही ना? ॲक्च्युली कलिंगडाचा जो एक गोडवा असतो ना, हा तेवढाच तेवढा याला पुरेसा आहे. आता मीठ आणि हे आपण वरून घालतो या ज्यूसमध्ये. रस त्याचा गाळून तयार आहे. हा, फक्त मीठ आणि चाट मसाला. चाट मसाला जरा सगळ्यांना आवडतो, चटपटी तसा स्वाद असतो, त्यामुळे तो आपण अगदी मनसोक्त वगैरे घातला तरी चालेल. त्याच्यामुळे एक रंग पण वेगळा येतो, वेगळा रंग येतो आणि एक वेगळा स्वाद बरोबर त्याच्यात येतो. आणि हे आपल्याला जर तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही बारीक अगदी चिरून कोथिंबीरही घालू शकता. आवडीनुसार, आवडीनुसार आवडत असेल. काही काही लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये कोथिंबीर घातलेली आवडते, तर या ज्यूसमध्ये एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बर्फ, हा म्हणजे थंडगार प्यायला जी काही मजा येईल. हा ज्यूस तसा कुठल्याही सीझनमध्ये चालतो. अच्छा, रंग इतका छान दिसतोय. मस्त मिलन इज रेडी. मस्त मिलन, 3 वाट्या कलिंगडाच्या फोडी, 2 गाजर, 1 काकडी, 1 टोमॅटो, 1 संत्र, मीठ, मिरपूड, चाट मसाला. कलिंगड, गाजर, काकडी, टोमॅटो आणि संत्री यांच्या फोडी करून सर्व मिक्सरमध्ये जरा पाणी घालून एकजीव करून घ्या. रस गाळून घ्या, वरून मीठ, मिरपूड आणि चाट मसाला घाला, थंडगार सर्व्ह करा.